हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत तंदूर पोटॅटो। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। मध्यम आकाराचे छोटे, अगदी छोटे दम आलूला मिळतात तसे हे आहेत पोटॅटोज। असे बटाटे लागतील। ह्या बटाट्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत असेल। हे दोन भाग करून स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून दोन भाग करून घ्यायचे आहेत। त्यानंतर लागणार आहे मीठ, तिखट एक चमचा, पाव चमचा हळद, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा मिरीपूड, पाव चमचा धनेपूड आणि पाव चमचा चाट मसाला किंवा चवीनुसार चाट मसाला आणि मीठ आणि दोन मोठे चमचे दही लागणार आहे। तर आपण आता बघूया कृती। तर आता आपण वळूया कृतीकडे। हे दोन चमचे दही आपण घेतलेलं आहे, मोठे चमचे। हे दही चांगले पेटून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून याच्यात काही गुठळ्या वगैरे जास्त राहणार नाहीत असं बघायचं आहे। आता यामध्ये आपण जेवढे पण मसाले काढून घेतले होते, जे साहित्यात मी तुम्हाला दाखवलं होतं, हे सगळे मसाले आपण यात घालणार आहोत। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये। आता हे मिक्स झालेलं आहे। आता आपण बटाट्यातलं, हे बटाटे जे आपण धुवून ठेवलेले आहेत, ह्यातलं पाणी काढून घेऊ आणि हे बटाटे ह्या आपल्या मॅरिनेशनमध्ये मिक्स करू। बटाट्यातलं पाणी पूर्ण काढून आपण बटाटे ह्या मॅरिनेशनमध्ये घातलेले आहेत, तर आपल्याला हळूहळू करून हे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे जेणेकरून मॅरिनेशन हे पातळ होणार नाही जास्त। तर असं हळूहळू एक एक करून तुम्हाला हे पूर्ण बटाट्याला कोटिंग करायचं आहे मॅरिनेशनचं। आणि हे कोटिंग झाल्यानंतर एक 15 ते 20 मिनटं आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे। तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता हे मॅरिनेट करून। तुम्ही बघू शकता आपले पोटॅटोज आता एकदम व्यवस्थित कोट झालेले आहेत मॅरिनेशनमध्ये। आता हे असंच आपल्याला 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे फ्रीजमध्ये आणि त्यानंतर मग आपण पुढची कृती करायला घेऊया। पंधरा मिनटं झाली आहेत, आपलं मॅरिनेशन चांगलं झालं आहे तुम्ही बघू शकता। मी इथे गॅस लावून ठेवला आहे बारीक करून आणि ह्याच्यावर आपण एक पॅन ठेवला आहे। पॅनमध्ये एक चमचा तेल आणि अर्धा चमचा बटर घातला आहे। तुम्ही हवं तर फक्त बटर पण वापरू शकता, तेल न वापरता अर्धा चमचा तेल अर्धा चमचा बटरही वापरू शकता। आता आपण हे जे मॅरिनेट केलेले पोटॅटोज आहेत, बटाटे आहेत, ते आपल्याला एक एक करून ह्याच्यामध्ये घालायचे आहेत। मावतील तेवढे बटाटे तुम्ही घालू शकता पॅनमध्ये। अशाच प्रकारे जसं आपण बटाट्यांचं केलं आहे, तुम्ही बेबी कॉर्न घेऊ शकता, शिमला मिरची घेऊ शकता, जे डाएटवर आहेत त्यांच्यासाठी तर हे स्पेशली खूप चांगलं आहे। हे इतकं जरी खाल्लं तरी पोट भरून जातं आणि आपल्याला प्रोटीन कार्ब्स
सगळं मिळून जाते. हे असं आपण केलं आहे. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे, लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि यावर झाकण द्यायचं आहे. वाफेने बटाटे पण शिजतील आणि व्यवस्थित त्याला तंदूर पण होईल. हे 5 मिनिटं ठेवायचं आहे, त्यानंतर आपण परतवून घेणार आहे. आता 5 मिनिटं झाली आहेत, आपण उघडून बघूया आणि दुसरी बाजू पण परतवून घेऊया. तुम्ही बघू शकत असाल किती छान कलर आला आहे. आपण ती बाजू परतवून घेऊया. आता गोल्डन कलर आला आहे. असेच एक एक करून तुम्हाला सगळी बाजू उलटवून घ्यायचे. गोल्डन कलर आलेला तुम्हाला दिसत असेल. असं एक एक करून सगळे बाजू परतवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने पण असंच शिजवून आपल्याला झाकण घालून परत 5 मिनिटं ठेवायचं आहे. 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत. आता आपण झाकण काढून बघून घेऊया. तुम्ही बघू शकत असाल कशा प्रकारे तंदूर झाला आहे. आता आपण याला परतवून घेऊया पुन्हा एकदा. हे अशा प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचे आहे. एक करून बघू शकत असाल तुम्ही दुसऱ्या बाजूने पण किती छान तंदूर झाला आहे. हे असेच करून आता परत एकदा आपल्याला दुसरी बाजू करायची आहे. ही 5 मिनिटं आपल्याला एकदम लो फ्लेमवर ठेवायचं आहे. आता 5 मिनिटं झालेली आहेत. आपण बघू शकता आपले तंदूर पोटॅटोज रेडी आहेत. ते शिजले की नाही हे बघण्यासाठी चाकू घालून बघितला तर तुम्हाला काय हे बघा. चाकू सहज दिलं, तुम्ही बघू शकता काय कलर आलेला आहे. जसं आपल्या तंदूरमध्ये येतो त्याच प्रकारे कलर आलेला आहे. आणि ते खायलाही इतके स्वादिष्ट आणि चांगले लागतात. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर याचप्रमाणे हे आपले झालेले आहेत. याचप्रमाणे आपले जे उरलेले पोटॅटोज आहेत, उरलेले बटाटे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि असेच फ्राय करून घ्यायचे आहेत. आता परत मी यात थोडंसं तेल आणि अर्धा चमचा बटर टाकलेला आहे आणि उरलेले पोटॅटोज आता आपण यात टाकून घेणार आहोत. तुमचं पॅन मोठं असेल तर एकाच वेळी तुमचे सगळे पोटॅटो मळून तुम्ही सगळे घालू शकता. माझं पॅन छोटं असल्यामुळे मी 2 बॅचेसमध्ये हे घालत आहे. अशाच प्रकारे हे उरलेले सगळे पदार्थ तुम्ही हे सगळे घालून आता गॅस लो टू मिडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला तसंच झाकण द्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून लो टू मिडियम फ्लेमवर 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचे आहे. आपण
दुसऱ्या बाजूने पण बटाटे परतवून घेऊया आणि एकदम लो फ्लेमवर आता 5 मिनिटं आपण ठेवून देऊया. बटाटे आपले पूर्णपणे शिजलेलेच आहेत तर एकदम परतवून आपण उरलेले 5 मिनिटं लो फ्लेमवर ठेवून देऊया. तर आता 5 मिनिटं झाली आहेत, आता आपण झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता बटाटा कशा प्रकारे तंदूर झालेला आहे. हे बघा, ह्याला आपण एक शिजलाय की नाही हे बघा, बटाटा पूर्णपणे शिजलेला आहे. तर आता हे आपण काढून घेऊया आणि सर्व्ह.